आजची आपली रेसिपी आहे समर स्पेशल आंब्याचं सासव. सासव म्हणजे मोहरी या मस्टर्ड सीड, आपण कोकणीमध्ये त्याला सासव बोलतात, म्हणून ते आंब्याचं सासव आहे. आंबट गोड, टेस्टी, सोपी, साधी रेसिपी आहे. तर जाणून घेऊया कसं बनवायचं आहे आंब्याचं सासव. त्याचबरोबर आज आपले पहिले दोन रँडम सिलेक्शन आहे सबस्क्रायबर्सच्या कमेंटचे, तर ते पण बघूया आपण पुढे रेसिपी. मी सुजाता मामाई रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. अशाच टेस्टी आणि होममेड रेसिपी करता मामाई रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आंब्याचं सासव करायला आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे एक वाटी खोबरं, सुक्या मिरच्या लागणार आहे, त्याच्यामध्ये मी दोन काश्मीरी रेड चिली घेतल्या आहेत आणि बाकी सगळ्या बेडकी मिरची आहे, हे आपल्याला घालून घ्यायचं आहे. दोन चमचे धणे, काळी मिरी घेतली आहेत चार, त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आणि याच्यात आपल्याला पाणी घालून हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पण नाही करायचं आणि जाडसर पण नाही ठेवायचं आहे, एक मीडियम फाईन पेस्ट बनवायची आहे. आंब्याच्या सासवकरता लागणारं वाटण आपलं रेडी आहे, ही मीडियम फाईन पेस्ट आपली रेडी आहे. तर आपण आता पुढच्या कृतीकडे जाऊया. इथे मी चार आंबे घेतले आहेत, हे थोडे मीडियम साईजचे आंबट गोड आंबे आहेत, एकदम गोड नाही आहेत तर एकदम आंबट पण नाही आहेत, जे थोडे आंबट गोड असे आंबे असतात ते आहे. स्वच्छ धुवून घेतले आहेत, आता आपल्याला हे सोलून घ्यायचं आहे. मधला देठ काढून त्याची सालं काढून घ्यायची आहे, ही इझिली पील होतात, तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळी सालं काढून घ्यायची आहे आंब्याची. आंब्याचं सासव ही स्पेशालिटी आहे कारवार कर्नाटका या गोव्या साईडमध्ये, ही जास्त रेसिपी बनली जाते समरमध्ये. गोव्यामध्ये याला गोटाचे सासव पण म्हणतात, गोटा म्हणजे छोटे आंबे आणि त्याच्यापासून बनणारा सासव म्हणजे गोट्याचं सासव. कर्नाटकामध्ये याला वेगवेगळ्या नावाने बोलवतात, उपकरी म्हणतात, आंब्याची उपकरी. थोड्या पद्धतीने कमी जास्त याच्यामध्ये मसाले या इन्ग्रेडियंट्स ॲड करून ही रेसिपी बनली जाते. तर आपले आंबे सोलून झाले आहेत, आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया. आपलं वाटण रेडी आहे, आंबे पण सोलून रेडी आहे, तर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. त्याच्याकरता आपण एका कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे, फोडणीपुरतंच तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची आहे, म्हणजे सासव घालायची आहे आणि सासव छान तडतडायला पाहिजे. एकदा सासव तडतडली की आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे. त्याच्यानंतर एक सुकी लाल मिरची आणि 10 कढीपत्त्याची पानं घालून आपल्याला हे थोडं परतून घ्यायचं आहे. दोन मिनटं फोडणी परतून झाली की आता याच्यामध्ये आपण वाटण ॲड करून घेणार आहोत आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत. आंब्याचं सासव हे थोडं जाडसर असतं, एकदम पातळ नसतं, पण तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी ॲड करून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीला छान लाल कलर आला आहे. तर कधी पण असं वाटण करत असताना तुम्ही बेडगी मिरची वापरत असाल तर त्याच्याबरोबर एखाद काश्मीरी लाल चिली पण वापरा, ती तिखट नसते जास्त पण कलर मस्त येतो त्याच्याने. तर ही ग्रेव्ही थोडीशी अजून जाड आहे तर मला थोडं याला पातळ करायला लागेल, तर मी थोडंसं पाणी घालून घेतलं याच्यामध्ये. आता व्यवस्थित मिक्स झाले, पाहिजे तशी कन्सिस्टन्सी झाली की याच्यामध्ये आत्ता आपल्याला सोललेले आंबे घालून घ्यायचे आहेत. आंब्याचं सासव हे थोडं आंबट गोड असतं, त्याच्यामुळे आता आपण याच्यात गुळ घालून घेणार आहोत. तर मी इथे लिंबा एवढं गुळ घेतलं आहे, आता हा आपण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि ह्याला आता आपण 10 उकळून घ्यायचं आहे. तर ही माझी कढई भरली आहे, तर मी मोस्टली दुसऱ्या कढईमध्ये हे ट्रान्सफर करणार आहे, नाहीतर हे व्यवस्थित शिजणार नाही आहे. तर मी हे दुसऱ्या कढईमध्ये शिफ्ट करून घेते. आंबे छान ग्रेव्हीमध्ये 10 झाले शिजत आहेत, आपण त्याला चेक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही छान घट्ट झाली आहे आणि जशी आपल्याला पाहिजे तशी झाली आहे. परत एकदा आपण एकदा मिक्स करू, 1-2 मिनटं ठेवू गॅसवर,
आणि त्याच्यानंतर आपलं आंब्याचं सासव रेडी आहे आणि आपण हे प्लेटिंग करायला घेऊया। तर आजची आपली पहिली रँडम सब्सक्रायबर आहे स्मिता नायर आणि दुसरी आहे कुकिंग एंड स्टिचिंग विथ एन्स। थँक्यू तुमच्या कमेंटबद्दल आणि असेच सपोर्ट करत रहा। आंबट गोड आंब्याचं सासव रेडी आहे। ही रेसिपी तुम्ही या समर सीझनमध्ये नक्की ट्राय करा आणि मला कळवा ही रेसिपी कशी बनली आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मामा आई रेसिपीला। परत भेटू पुढच्या अशाच एका रेसिपीमध्ये आपली नवीन रेसिपी आणि आपले नवीन दोन रँडम सबस्क्रायबर्स बरोबर। तोपर्यंत कीप कुकिंग।